कांग्रेस के वरिष्ठ नेता और पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण ने कांग्रेस पार्टी के सदस्यता का सोमवार को इस्तीफा देने के बाद आज मंगलवार को मुंबई में भारतीय जनता पार्टी के कार्यालय में उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की मौजूदगी में भाजपा प्रवेश किया। साथ ही नांदेड़ के पूर्व विधायक अमर राजूरकर ने भी इस वक्त भाजपा में प्रवेश किया है। इस वक्त पार्टी के कई बड़े नेता उपस्थित थे। अशोक चव्हाण के पक्ष प्रवेश कार्यक्रम में मुख्य रूप से मौजूद उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस वक्त कहा कि प्रधानमंत्री मोदी का देश को विकसित राष्ट्र बनाने का संकल्प है, जिसमें अब अशोक चव्हाण का अब हमें सहकार्य मिलेगा। उन्होंने आगे कहा कि इससे महायुति को अब बल मिलेगा। काम करा हुआ मोदी जिनसा जो देशाला पुढे नेण्याचा हा प्रयत्न आहे, या प्रयत्नामध्ये आपणही वाटा उचलावा, अशा प्रकारचा विचार अनेक नेत्यांमध्ये त्या ठिकाणी आला आणि त्यातलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून माननीय अशोकराव चव्हाणांकडे आपण बघू शकतो। अशोकरावांनी भारतीय जनता पक्षामध्ये बिनशर्त प्रवेश केला। त्यांनी केवळ एवढंच सांगितलं की विकासाच्या मुख्यधारेमध्ये योगदान देण्याची संधी मला द्या, बाकी मला पदाची कुठली अपेक्षा नाही, लालसा नाही। आणि आम्हाला अतिशय आनंद आहे, आज खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झालाय, अमर राजूरकरजींचा प्रवेश झालाय, पण लवकरच हजारो कार्यकर्ते आणि नेते यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम देखील आम्ही निश्चितपणे आयोजित करू। महाराष्ट्रामध्ये येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यात आमच्या महायुतीला एक विशेष बळ मिळेल आणि आम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल, हा मला विश्वास आहे। मी पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि माननीय अशोकरावांना बोलण्याची विनंती करण्याच्या आधी समोरून इशारे येत आहेत की हिंदीत देखील बोला। अशोकरावांचा प्रवेश हा राष्ट्रीय बातमी असल्यामुळे मी हिंदीत देखील बोलतो। आज हम सभी के लिए बहुत हर्ष की बात है। वही पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण से पार्टी प्रवेश के बाद प्रधानमंत्री मोदी के साथ साथ भाजपा के अन्य वरिष्ठ नेताओं का धन्यवाद करते हुए अब 30 साल के राजनीतिक यात्रा में बदलाव कर रहा हूँ। मुंबई चे अध्यक्ष आशिष शेलारजी, खासदार प्रताप पाटील, आमचे पालक मंत्री गिरीश महाजन, लातूरचे आमचे खासदारजी यांनी आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले अमर राजूरकरजी आणि सर्व विधान परिषदेतील आमचे नेते आणि सर्व आमचे सहकारी उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सर्वप्रथम मी देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शहासाहेब, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, आशिष शेलारजी आणि भाजपाचे असंख्य इथे चाहते ज्यांनी मनापासून मला माझ्यावर प्रेम केलं, म्हणजे आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा सत्तेमध्ये असताना सुद्धा महाराष्ट्राची एक वेगळी परंपरा राहिलेली आहे की एकमेकांविषयी असलेले आमचे संबंध राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आम्ही सर्वांनी एक दुसऱ्याला साथ दिलेली आहे। विकासात्मक कामासंदर्भामध्ये ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे आणि त्यामुळे मला आज माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात मी करत आहे असं मी निश्चित म्हणेन। इतके वर्ष मी गेल्या 38 वर्षाचा माझा हा राजकीय प्रवास हा मी आज बदल करत आहे आणि त्यातून आज भारतीय जनता पक्षाच्या या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्यांची 30 पूर्ती। अशोक चव्हाण के इस पक्ष प्रवेश के बाद राज्य के राजनीति में कई बदलाव सामने आएंगे। कैमरा पर्सन राजकुमार बोहट के साथ प्रकाश शुंकलवार की रिपोर्ट।